नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी टू बाय टू रिबिस क्यूब घेऊन आलेलो आहे या टोटल आता ह्याच्या बेसिक्सबद्दल आपण सांगणार आहे मी या टोटल आठ कॉर्नर्स आठ पीसेस असतात हे सगळे कॉर्नर्स असतात हे आठ पीसेस ना तर हा ह्यात थ्री बाय थ्री आणि सेंटर असतो ना नाही एज असतात ह्यात फक्त कॉर्नर्सच असतात तर आता हे ह्याला सहा कलर असतात आणि सहा कलरमध्ये अपोजिट कलर आता मी सांगणार आहे ज्याच्यावरून आपण सॉल्व कर सॉल्व्ह करायला आपल्याला आप 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 सोपं जाईल इथे कोणता कलर आहे इथे आहे व्हाईट तर अपोजिटला कोणता असेल येलो इथे आहे ब्लू इथे असेल ग्रीन इथे आहे रेड तर त्याच्या अपोजिट आहे ऑरेंज तर चला आपण ह्याला सॉल्व करू पहिला मी याला स्क्रॅम्बल करून घेतो हां तर आता हा क्यूब स्क्रॅम्बल झालेला आहे तर आपण आपल्याला कोणत्याही रंगाचा एक सरफेस बनवून घ्यायचं आहे जसं आपण व्हाईटचं बनवू तर आता व्हाईटला इथे कोणता कलर आहे इथे आहे ब्लू आणि व्हाईट तर ब्लू आणि व्हाईटचा कोण कुठे पीस आहे इथे आहे तर याला खाली घेऊन यायचं आणि ह्याला असं वर करायचं म्हणजे आपली ही एकतर सरफेस बनवायला एक तरी हे झाली दोन पीस व्हाईटचे झाले आणि असं ब्लूचे पण लागायला लागतात लावावे लागतात असे दोन इथे सेम यायला लागतात आणि इथे सेम जॉईंट व्हायला लागतात तर आता इथे कोणता आहे इथे आहे ऑरेंज तर हे इथे आहे ऑरेंजचा पीस तर याला खाली घेऊन आलं आ अरे हे तर आपलं हे पण मॅच झालं तर आपण ह्याला वर करू आणि हे आपले सगळे झालेले आहेत अशी लाईन पण व्हा व्हावी लागते आणि कधी कधी काय तर असं सगळी तर झालेलीच असतात पण एक राहतं तर ह्याला आपण वर केल्यावर एक तर एक आपलं पीस तर निघतं आहे एक लागतं आणि एक निघतं तर आपण ह्याला काय करू हे असं बघितल्यावर कोणत्या साईडला जात आहे लेफ्ट साईड तर लेफ्ट साईड टर्न करू ह्या लेअरमध्ये जाणार याला खाली करू ह्याच्यासोबत जॉईंट करू आणि वर करू तर हे असं एक सरफेस पण बनावे लागतो आणि हे इथले सगळे हे असं कलर्स पण बनावे लागतात तर आपण आता ही लेअर सॉल्व करू तर इथे आपण आता काय करणार आहे आपण आता याला हे करणार आहे आता हे ब्लू ब्लू तर जवळ जवळ पाहिजे तर हे तर लांब लांब आहेत हे आता ह्याला काय करायचं एकाला ठेवायचं फ्रंटला एकाला ठेवायचं बॅकला आणि अल्गोरिदम आहे एल यू आर युनिवर्स एल यू आर इनवर्स आणि वरचं एकदा टर्न करायचं तर हे असं लागतं हे दोन हे दोन लागलेले आहेत तर याला वय ब्लूच्या समोर आलेले आहेत हे एक झालेलं आहे आणि हा पण झालेला आहे इथे जवळजवळ आणि कधी कधी आता हे पण लागलेले आहेत म्हणजे असंच नाही की हा इथं वर असाच पीस लागावा लागणार म्हणजे इथे जॉईंट व्हायला लागणार असं फ्लिप असला तरी चालेल फ्लिप म्हणजे काय असतो तुम्हाला सांगतो मी फ्लिप फ्लिप म्हणजे असा असतो की हा आहे की नाही हा इथेच लागणार अस आहे हा पण हा असं वाकडा लागला आहे म्हणजे असं अडवा लागला आहे म्हणजे हा जर कलर इथे असता हा कलर इथे असता आणि ब्लू कलर इथे असता तर हा फ्लिप फ्लिप पीस नसता म्हणजे हा फ्लिप पीस नाही आहे आणि हा इथेच लागणार आहे पण ह्याची पोजिशन बरोबर नाही तर हा फ्लिप पीस आहे तर आपले हे दोन तर झालेले आहेत हे दोन झालेले आहेत कधी कधी असं होतं की न, हे दोन तर होतात हे दोन तर होतात पण इथले दोन होत नाहीत हे हे दोन इथले होत नाहीत म्हणजे हे इकडे असतं हे इकडे असतं तर ह्याला अल्गोरिदम काय आहे हे जे दोन झालेले आहेत आपले ह्याला पकडायचं आपल्या लेफ्ट साईडला आणि अल्गोरिदम आहे एल यू, आर, यू एल यू आर यू इनवर्स एल यू आर यनवर्स तर असं हे दोन आपले तर झालेले आहेत आता हे इथे आणि हे तर मॅच झालेले आहे तर आता आता ह्याला चुकीचा पीस म्हणायचा आहे आता हे फ्लिप आहे तर आता ह्याला आपण चुकीचा पीस म्हणायचा आणि आता ह्याला हे आता ह्याला वर करण्यासाठी आता काय करायचं आहे आता ह्याला चुकीचा पीस म्हणतो आहे आपण तर ह्याला आपल्या राईट साईडला ठेवायचं ह्याला आपल्या राईट साईडला ठेवायचं आणि अल्गोरिझम काय आहे आर इनवर्स डी इनवर्स आर डी 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 तर इथे हा पीस लागूस्तवर ती सॅलगोर्दम करायची आणि तुमचे जर हे पीस लागले नसतील तर तुम्ही पण ही सॅलगोर्दम इथे पण वापरून अशीच राईट साईडला ह्या चुकीचा पीस ठेवून वापरू वापरल्यावर हा पण सॉल्व होईल असे सॉल्व्ह होतील आणि आता डीला लावा विसरू नका मेन आता डीला लावायचं विसरायचं नाही कारण वि डीला लावाय जर तुम्ही विसरला तर तुमचा क्यू पूर्ण पूर्ण स्क्रॅम्बल होणार आहे तुमचा क्यूब सॉल्व होणार नाही आणि असं आता हा झाला म्हणून असं पकडायचं नाही आहे वरच्या लेअरला फक्त फिरवायचं आहे वरच्या लेअरला फिरवायचं आहे नाही तर आता इथे ऑरेंज आहे तर तुम्ही रेड कलरकडे गेला तर हा सॉ सॉल्व्ह होणार नाही तुम्ही तीच अल्गोर्दम केली फक्त वरच्या लेअरला फिरवायचं आहे आणि आता परत अॅल्गुर्दम आहे तीच आर इनवर्स डीनवर्स आर डी आला नाही परत आर इनवर्स डीनवर्स आर आता हे डी लावायला इथे तर हा पीस नव्हता हे डायरेक्ट होत झालेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ असे आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला शेअर करा थँक्यू